नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। काल दिनांक 9/4/2022 रोजी दुपारी 2 वाजता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला व विरोबा देवाला फसवून परत आरेवाडी विरोबा मंदिरात येऊन गेल्याने विरोबाच्या मंदिराचे पावित्र्य अखंडित राहावे म्हणून देवेंद्र फडणवीस आणि गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला विरोबाची खोटी शपथ घालून धनगर समाजाची फसवणूक केली होती। म्हणून आम्ही रविवार दिनांक 10/4/2022 रोजी युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव माननीय अजित दुधाळे यांच्या नेतृत्वाखाली विरोबा मंदिर व परिसर आणि मंदिराचा गाभारा गोमूत्र शिंपडून स्वच्छ धुवून पुसून आंदोलन करण्यात आले। यावेळी उपस्थित माननीय नगरसेवक युवराज गायकवाड, पप्पू कोवळेकर, प्रकाश मदने, संजय चव्हाण, दादासाहेब मदने व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विरोबाच्या नावानं चांगभलं आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणांनी सर्व विरोबा मंदिरातील परिसर दणाणून गेला। ज्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून फसवलं, ज्यांनी आरक्षणासाठी बिरोदेवाची शपथ घालून फसवलं, त्या अशा महापापी लोकांचे काल बिरोदेवाला इथं पदस्पर झाले। म्हणून या ठिकाणी या पवित्र अशा या बिरोदेवाच्या मनामध्ये या ठिकाणी हे पवित्रता पवित्रता कुठं खंडित होऊ नये म्हणून आज धनगर समाजाच्या वतीने, युवक राष्ट्रवादीच्या वतीने मंदिरातल्या गाभाराचा परिसर सगळा स्वच्छ करण्यात आला आणि गोमूत्र शिंपडून पुन्हा पवित्रता नांदावी अशा पद्धतीचे या ठिकाणी वीरदेवाला साखरे गाठलं की माझ्या भोळ्या बाबड्या धनगर समाजाला आजवर त्यांची फसवणूक झाली आहे, तिथून पुढच्या काळामध्ये माझ्या धनगर समाजाला एक ताकद दे, एक बळ दे आणि अशा धनगर समाजाला फसवणाऱ्या अशा पद्धतीची आणि वीरदेवाचा परिसर हा गोमूत्र केला आहे आणि पुढे जर अशा पद्धतीनं जर समाजाला कोणी फसवण्याचं असेल तर अशा पद्धतीनं समाजाच्या वतीनं त्याला उत्तर दिलं जाईल अशा पद्धतीचा निर्माणाचा इशारा मी या ठिकाणी देतो। यकोट यकोट जय मल्हार, वीरदेव।